संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लावू या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राइब करा। सिद्धनेरली तालुका कागल या ठिकाणी सकल मराठा समाज सिद्धनेरली व सिद्धनेरली येथील सर्व शेतकरी यांच्या वतीने माननीय सरपंच दत्ता पाटील व ग्रामपंचायत सदस्य मनोहर लोहार संदीप पाटील कृष्णात मिळतील यांना मराठ्यांना आरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना ऊसाची 400 रुपये त्वरित मिळावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश यात्रेला जाहीर पाठिंबा व्यक्त करून आरक्षण मिळेपर्यंत आपल्या गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम घेण्यात येऊ नये व गावांमध्ये 400 चा हप्ता व चालू हंगामातील दर ठरल्याशिवाय मिळाल्याशिवाय कोणीही ऊसतोड घेऊ नये व देऊ नये असे निवेदन देण्यात आले। यावेळी माजी सरपंच यशवंत पाटील, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, शिवाजी घराळ, शिवाजी मगदूम, नामदेव पाटील, आशिष पाटील, अजित पाटील, शिवाजी घराळ, यशवंत पाटील, युवराज निकम आदी सर्व शेतकरी व सकल मराठा समाज उपस्थित होते। सरोड तालुका शेववाडी, कवटेपिराणा आणि दुधगाव तालुका मिरज या गावांनी गावसभेचा ठराव करून जोपर्यंत मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये साखर कारखाने जाहीर करत नाहीत तोपर्यंत गावात कुणीच तोड घ्यायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे। मी या गावातल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो। खरं तर याचं अनुकरण सगळ्याच गावांनी केलं पाहिजे कारण या कारखान्यांनी अक्षरशः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकलेला आहे। त्याची आकडेवारी मी दररोज देत चाललेलो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ठाम राहावं, खंबीर राहावं। 400 रुपये घेतल्याशिवाय ऊसाची तोड घेणार नाही अशी भूमिका घ्यावी। 1 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय सगळ्याच कारखानदारांनी घेतलेला आहे। त्यांना हे आंदोलन मोडून काढायचं आहे, बळाचा वापर करायचा आहे। मी असं ऐकलेलं आहे की प्रत्येक कारखान्याच्या संचालकावर जबाबदारी टाकलेली आहे। त्यांनी आपले बगल बच्चे घेऊन ताकदीनं ऊसाची वाहतूक करायचं ठरवलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा चालू असताना प्रमुख कार्यकर्ते या यात्रेत गुंतून राहतील आणि आपल्याला साखर कारखाने सुरू करता येतील असा यांचा डाव आहे। हा डाव शेतकऱ्यांना तुम्ही हाणून पाडायचा आहे कारण ही चळवळ केवळ स्वाभिमानीची नाही, ही संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे। आज आपण जीवाच्या आकांतानं एवढी चळवळ करतोय, आंदोलन करतोय, पण सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। साखर कारखानदार तर मोडायलाच निघालेत, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या बाजूला नाही। त्यामुळे ही तुमची लढाई एकाकी आहे, एकटेपणाची आहे। पक्ष भेद गट तट विसरून गाव सगळं एक होऊन या लुटारू कारखानदारांना अद्दल शिकवली पाहिजे, नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा। आणून देत त्यांना ऊस, पण तो कारखान्यापर्यंत कसा पोहोचतो हे आम्ही बघतो। ही भूमिका प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतली पाहिजे, तरच हे आंदोलन यशस्वी होणार आहे। आणि हे आंदोलन यशस्वी झालं तरच कारखान्याच्या समर्थकांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। वाहतूकदारांना माझी विनंती आहे, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला मुकादमाने फसवलं त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणानं तुमच्या मागे उभा राहिली। आता पायऱ्या फेडायची वेळ तुमची आहे। आम्ही ऊसाची वाहतूक करणार नाही असं ठामपणानं सांगा, शेतकरी तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण।